बेळगाव जिल्हा राज्य व राष्ट्रीय बातम्या पाहण्यासाठी आमच्या KNN सिटी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन साठी या बेल आयकॉनवर क्लिक करा। बेळगाव जिल्ह्यातील हुकेरीचे आमदार उमेश कत्ती यांनी हुकेरीमध्ये कोरोना वॉरियर्सना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वितरण केले आहे। हुकेरी पट्टणमधील विश्वराज भवनमध्ये आयोजित किट वितरण कार्यक्रमाला आमदार उमेश कत्ती यांनी चालना दिली आहे। यावेळी त्यांनी सांगितले की मी हुकेरीचा आमदार म्हणून 5 वेळा निवडून आलो आहे। मला यापुढे कॅबिनेट मंत्री व्हायचे नाही। तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मला राज्याची धुरा सांभाळायची आहे तर कर्नाटकाचा मुख्यमंत्री होण्यास लायक आहे असा आत्मविश्वास हुकेरीचे आमदार उमेश कत्ती यांनी व्यक्त केला आहे। यापूर्वी मी 8 वेळा कर्नाटक विधानसभेमध्ये निवडून गेलो आहे। राज्यातील कॅबिनेट मंत्री पदही बऱ्याचदा भूषवले आहे, त्यामुळे मला आता कॅबिनेट मंत्री पदामध्ये स्वारस्य नाही। राज्याचा सर्वांगीण विकास साधणे हे माझे ध्येय आहे। मी निश्चितपणे मुख्यमंत्री होईन, फक्त आपल्या सर्वांचा विश्वास हवा असे प्रतिपादन कत्ती यांनी केले आहे। गेल्या कित्येक महिन्यांपासून मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने कत्ती नाराज आहेत। मागील राज्यसभा निवडणुकीत देखील आपले लहान भाऊ रमेश कत्ती यांना राज्यसभेची खासदारकी मिळावी म्हणून त्यांनी प्रयत्न केले होते। उत्तर कर्नाटकातील आमदारांना जेवण देऊन सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यांना खासदारकीने हुलकावणी दिली होती। मात्र मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांनी कत्ती यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याचे आश्वासन दिले होते। ರಾಜ್ಯದ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಯಾಗಿ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕ ಹೋರ ರಾಜ್ಯವನ್ನು ಬರಲಿ, ಅದರ ಜೊತೆ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಸಹ ಬೀರ್ತಿ ಮತ್ತು ಒಂದೇನ ಮಾತನಾಡೋದನ್ನು ಹೇಳಿದ್ರು ನಮ್ಮ ತಂದೆ ತಾಯಿ ಹತ್ತಿ ಕೊಡಿ ಕೊಟ್ಟಿದ್ರು ನಮ್ಮ ತಂದೆ ತಾಯಿನ ಹೊರಡ ಹೊರಡುತ್ತಾರೆ ಅದು ನಾವು ನಮ್ಮ ಈ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ ಕಕ್ಷೆ ಮಾಡದೇ ಇರಬೇಕು ನಮ್ಮ ಕಾರ್ಯದರ್ಶನವು ಇಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನೆರವೇರಬೇಕು ಆದರೆ ತಂದೆಗಳ ಹಡಿದು ಕರೋನಾ ಬರಲಿಕ್ಕೆ ಇಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ। या दरम्यान त्यांनी कोरोना वॉरियर्स म्हणून कार्य केलेल्या अंगणवाडी आशा कार्यकर्त्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यकर्त्यांना जीवनावश्यक किटचे वितरण करण्यात आले। यावेळी अनेक आशा कार्यकर्त्या अंगणवाडी कार्यकर्त्या व इतरांची उपस्थिती होते। आनंद बम्मनवर KNN सिटी न्यूज हुकेरी।